ठाकरे हिंदू नाही आहेत का? म्हणजे ठाकरेंचा आणि राम मंदिराचा काही संबंध नाही? बाळासाहेब ठाकरे जे हिंदुत्वासाठी प्रखरपणे भूमिका मांडायचे, अरे ज्यावेळेस बाबरी मस्जिद पाडली होती त्यावेळेस सुद्धा बाळासाहेब ठाकरे जे हिंदू हृदय सम्राट म्हणून ओळखले जातात त्यांनी स्वतः भूमिका घेतली होती आणि बाजू ज्या पद्धतीनं ताकदीनं मांडली होती त्या ठाकरे घराण्याचा काहीच राम मंदिराच्या बाबतीत संबंध नाही. एवढी इथली राजकीय अवस्था आणि व्यवस्था ही संकुचित नजरेने पाहायला लागली आणि चष्मे एवढे वेगळे आहेत. मित्रांनो, ही जर अवस्था असेल म्हणजे राम हा तुमचा वेगळा आहे, त्यांचा वेगळा आहे आणि ह्यांचा वेगळा आहे. लक्षात घ्या, प्रत्येक जण राम हा वेगळा वेगळा मांडतोय. छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा अशाच पद्धतीनं वैचारिक विभागणी केली जाते. पण प्रश्न तोच आहे राम मंदिराचा. राम मंदिर वही बनाएंगे, राम मंदिर वही बनाएंगे, राम मंदिर वही बनाएंगे, लेकिन तारीख नाही बताएंगे. 40-50 वर्ष घालवली. 67,000 मराठा बहुजनांचे हिंदू मुलं त्या राम मंदिर किंवा त्या बाबरी मस्जिद प्रकरणामध्ये संघर्षामध्ये धार्मिक संघर्ष निर्माण केला, त्याच्यात गेली. खरं तर त्यांच्या त्यागामुळे आज राम मंदिर उभं राहत आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे, म्हणजे त्याच्याबद्दल दुमत असायचं काहीच कारण नाही. पण ते राम मंदिर 22 जानेवारी 2024 राम लल्ला जे छोट्याशा मंदिरात साध्या झोपडीत किंवा जे काही तिथली अवस्था असेल तिथून आता ते चांगल्या मंदिरात त्या ठिकाणी प्रचंड मोठा संघर्ष करून ते त्या राम मंदिरात त्यांचा समावेश होतोय. देशासाठी किंवा देशातल्या राम भक्तांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. पण या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे महाराष्ट्राने सुद्धा किती संघर्ष केलाय. त्या महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीच्या संघर्षामध्ये, म्हणजे बघा, ठाकरे राज ठाकरे साहेब असू द्या किंवा उद्धव ठाकरे साहेब असू द्या, पण त्याच्या अगोदर इंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नाव जरी घेतलं तरी सगळा संघर्ष जुन्या लोकांच्या डोळ्यासमोर उभा राहील. तो कडवटपणा, तो ठाकरीबाणा, ती ठाकरी शैली, या जीवावर तर हे भाजपवाले त्यांचं बोट धरून महाराष्ट्रात फिरले, म्हणजे गावागावात पोचले, सत्तेत आले. नंतर शिवसेनेला त्यांनी ज्या पद्धतीनं लात मारायची ती तुम्हाला माहितीच आहे, आपल्या समोर आहे हा सगळा प्रकार. पण राम मंदिर आता जे काही शिलान्यास किंवा तिथं ते मंदिरामध्ये स्थापना होणार आहे, माननीय प्रधानमंत्री विश्ववंदनीय जगज्जेते नेते मोदी साहेबांच्या हस्ते ते सगळी क्रिया प्रक्रिया होणार आहे. सगळ्याच्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षातल्या सगळ्या प्रमुखांना निमंत्रण दिलं गेलं. कुणाला दिलं कुणाला नाही दिलं मला ह्या भानगडीत पडायचंच नाही, कारण सरकारचा तो शासकीय प्रोटोकॉलचा कार्यक्रम आहे, काहीच अडचण नाही. पण ज्यांनी तुमच्या राजकीय आयुष्यामध्ये ज्यांचा फार मोठा वाटा आहे ते ठाकरे कुटुंबांना त्या 22 जानेवारीच्या राम मंदिराच्या कार्यक्रमामध्ये, म्हणजे जे मंदिर आता देशासाठी त्या ठिकाणी खुलं होणार, निमंत्रण नाही, पत्रिका नाही, हा याला वेगळंच झालंय. ठाकरे हिंदूच नाही का, राम भक्त नाही? संघर्ष सोबत राहून किती जरी मदत केली आणि किती जरी काम केलं तरी ते जर असं कमी उंचीचं जर दाखवलं जाणार असेल तर मनात काय चाललंय, राजकारण कुठल्या स्तरावर चाललंय? साहजिक आहे, देशाचे प्रधानमंत्री सगळ्या गोष्टीत बारकाईनं पाहत नसतील, देशाचा व्याप आहे. पण जी आयोजक मंडळी आहे, अरे संत लोक, वेगळ्यावेगळ्या धर्मपीठाचे ते शंकराचार्य किंवा ही सगळी मंडळी तिथं येणार, गोळ्या होणार, ती काय आता जातीच्या आणि हिंदूतल्या उतरंडी पण शोधायला लागली काय? कोण कुणासोबत पक्षासोबत आहे, कोण कुणाच्या विचारधारेसोबत आहे? म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचा वारसा उद्धव ठाकरे साहेब सक्षमपणे चालवत आहेत, त्यांची लोक पण सांगतील, म्हणजे ते आपण सांगायची मी सांगायची तर काही गरजच नाही. पण महाराष्ट्राला हे माहितीच आहे, तरी सुद्धा उद्धव ठाकरे साहेबांचा राम वेगळा आहे आणि भाजपवाल्यांचा, आर एस एस वाल्यांचा किंवा त्या लोकांचा राम वेगळा आहे असं काही आहे का? राज ठाकरे साहेब आता बाळासाहेब ठाकरेंच्याच
त्यांना पण हिंदू हृदय सम्राट किंवा मराठी हृदय सम्राट म्हणून ओळखलं जातं. त्यांचं सुद्धा आज तो ते वारसा चालवतात. ठीक आहे, पक्ष वेगळा आहे, आपल्या भूमिका सुद्धा वेगळ्या असतील, पण त्यांना सुद्धा निमंत्रण नाही. मग ही दोघं महाराष्ट्राच्या राजकारणात तुम्ही जर म्हणजे असं दुर्लक्षित करणार असाल, अरे इतरांना तर निमंत्रण नाही, त्यांचं तर काय बोलायचीच गरज नाही. मग काँग्रेस तर समजू शकतो तुमचं काय राजकीय वैर, पण तसाही असायचा निपक्षपातीपणे काहीतरी कार्यक्रम केले गेले पाहिजे ना. पण जर सगळं असंच होणार असेल तर साहेब किती चुकीचं आहे. म्हणजे यांचा राम वेगळा, यांचा राम वेगळा, यांची भूमिका वेगळी, यांची भूमिका वेगळी, आणि सर्वसामान्य देशातल्या जनतेची. राम त्यांचाही आहे, राम यांचाही आहे. राम सांगण्याची पद्धत यांनी वेगळी वेगळी मांडली. सगळं राजकीय भांडवल, मग त्याचं क्रेडिट दुसऱ्याला नाही मिळालं पाहिजे असं आहे का? माझा साधा सरळ प्रश्न आहे मित्रांनो, राम मंदिर बांधलं झालं, त्यागाचं समर्पणाचं किंवा विश्वासाचं प्रतीक म्हणून जर आपण सगळ्या गोष्टीकडं राजकारण विरहित पाहण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला देश हितासाठी धार्मिक भावना म्हणून, तर आता काय मंदिर बांधून तुम्ही मत मिळवणार का? मत पडतील का तुम्हाला? आणि इथपर्यंत खालच्या ह्याच्यापर्यंत राजकारण जात असेल, चमत्कार आहे ना. आणि हा चमत्कार महाराष्ट्रात नाही, देशात नाही, अयोध्येत घडतोय. माध्यमं थोडीफार बातमी दाखवतील, हे सगळे चर्चा होईल, परंतु ही चर्चा कोण संकुचित पद्धतीनं करतंय? एवढे कशी कोत्या मनाचे, छोट्या मनाचे झाले. पण मित्रांनो, मी खास करून ठाकरे कोणतेही असो, मोठे ठाकरे साहेब असो किंवा धाकले छोटे ठाकरे साहेब असो, शिवसेनेचे कार्यकर्ते असो किंवा मनसेचे कार्यकर्ते असू द्या, आपले नेते जर या विचारावर त्याग समर्पण भावनेने आजपर्यंत संघर्ष करत राहिले. बाळासाहेब ठाकरे सांगत होते होय शिवसैनिकांनीच ते पाडली किंवा ते निर्माण झालं, मग त्या कायद्याच्या ह्याच्यामध्ये मग ह्या सगळ्यात ते लढले गेले. अरे त्यांना जर आज निमंत्रण नसेल, आणि बरेच राज ठाकरे साहेबांचे विचारधारा सध्या मोदी साहेबांकडे जोडली जात होती, अगोदर ते लाव रे तो व्हिडिओ म्हणायचे, तो जाऊ द्या, राजकीय मुद्दा बाजूला ठेवा, पण त्या राज ठाकरे साहेबांना पण निमंत्रण नाही का? ह्या भावाला दिलं तर ह्या भावाला द्यावं लागेल असं आहे का? दोन्ही भाऊ माझ्या कामाचे नाहीत असं त्यांना म्हणायचं आहे का? त्यांचा बघण्याचा चष्मा वेगळा आहे काय? किती राजकारण कशा पद्धतीनं कुठं कुठं कसं खेळलं जातंय हे राम तुम्हीच बघा आता हे काय चाललंय आमच्या देशामध्ये. रामालाच विचार करावं लागेल, माझे हिकडचे भक्त कुठल्या विचारधारेचे आहेत आणि हिकडचे भक्त कुठल्या विचारधारेचे आहेत, पण राम एकच आहे. वेळ पडली तर त्या सीतेला जाऊन विचारावं लागेल तुमचा राम कोणता आहे, बघा ह्या लोकांनी राम तर वाटून घेतलाय. पण आनंदाची गोष्ट अशी आहे की राम मंदिर उभं राहते, पण ते सुद्धा राजकीय द्वंद्व युद्धामध्ये विचारांचा तह करून सुद्धा नेते एकत्र येत आहेत, पण संकुचित वृत्तीनं जे काही मांडलं जातंय देशासमोर, देशातली लोक सुद्धा पाहतायत. गावगाड्यापासून साध्या छोट्या गावापासून अयोध्येच काय दिल्लीपर्यंत सगळीकडे राम मंदिर आहेत, पण तिथं श्रद्धा फार महत्वाची आहे. त्या रामलल्लाला सुद्धा काय वाटेल, मी जुन्या मंदिरातून नवीन मंदिरात जात असताना मला दोन्ही विचारांची माणसं भेटतायत, जे हिंदूंचंच गुणगान गातायत, कौतुक करतायत, पण ते माझ्यासाठी एकत्र येऊ शकत नाहीत, हेच फार मोठं दुर्दैव आहे. खरंय ना? धन्यवाद, जय श्रीराम. बघा आता आयोजकांना आला घाम, तरीही चांगलं होईल काम. धन्यवाद, विनंती एवढीच आहे, जास्तीत जास्त शेअर करा.